आषाढी पायी वारी सोहळ्यातील महत्वाची परंपरा म्हणजे रिंगण. माऊली तुकोबाराय यांसह विविध पालख्यांच्या तळावर रंगणारा रिंगण सोहळा भक्तिभावाचे अनोखे नाते व्यक्त करणारा असतो. रिंगणावेळी शिस्तबद्धता, हरिनामाचा अखंड जयघोष, माऊली माऊली ज्ञानोबा तुकारामचा गजर, वारकऱ्यांची मांदी आई, हे सगळे भक्तिमय वातावरण डोळ्यांसमोर उभे राहते. रिंगणात भर धाव वेगाने दौडणारा विनम्र अश्व आणि लाखो वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकारामचा एकच गजर, हे भारावलेले वातावरण डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात रिंगण सोहळ्याचे अंतरंग उलगडून पाहणार आहोत. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. मुखी विठ्ठलाचे नाम, गळ्यात तुळशीची माळ, हाती टाळ आणि खांद्यावर भगवी पताका, मजल दर मजल करत कुठलाही शीन न येता ही विठुरायाची लढीवाळ लेकर वारीतील प्रत्येक टप्पा लिलया पार पाडतात. वारीच्या वाटेवर रिंगण सोहळे हे ठरलेले असतात. रिंगण म्हणजे वर्तुळ. वारीतील रिंगण म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे. रिंगणाचे ठिकाण एक मोठे मैदान असते. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून ध्यात्याने पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे हे रिंगण होय. सोहळ्यात चालून चालून वारकरी थकलेले असतात, त्यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी हे रिंगण सुरू करण्यात आले असून याला आध्यात्मिक महत्वही असल्याचे सांगितले जाते. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. घोडे इतके चाललेले असतात, माणसं जे भाविक वारकरी चालत असतात त्यांच्यासाठी एक ऊर्जा तयार करायसाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे सात रिंगणं असतात, तीन उभे आणखीन चार गोल रिंगणं. महत्त्व त्याला एकच आहे आणि अजूनपर्यंत आम्ही ते हे करून ठेवल्या. का तुम्ही आठ रिंगण नाही करत, का तुम्ही दहा करत नाही आहे, तर ही तर आध्यात्मिक गोष्ट येते त्याच्यामध्ये. आध्यात्मिक गोष्ट म्हणजे की आपण आपल्या अंगामध्ये सात चक्र आहेत, हां, त्या सात चक्राला वेग लागायचा आणि शेवटचं उभं रिंगण असते म्हणजे आपण देवाकडे जायचं. स्टार्टला पण जो वेग लागायला पाहिजे तो पण उभाच रिंगण असतो, मध्ये गोल असतात, आणखीन शेवटचा जो असतो आणि मध्ये एक हे पण असतो, उभा पण असतो, पण शेवटचा रिंगण जो होतो तो आपण आता पोचलोय, आता पंढरीची वाट आता काय जास्त लांब नाही आहे, तिथं पोचलोय आता, ते दर्शन घ्यावं म्हणून. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी आणि दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा आणि पुन्हा त्याभोवती दिंड्या आणि रिंगण बघायला आलेले भाविक वारकरी उभे असतात. रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, हाती पताका घेतलेले वारकरी आणि विणेकरी हे धावतात. रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. पालखी सोहळ्यात दोन अश्व सहभागी असतात. यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अश्व रिंगणाला फेरी मारतात, यावेळेस भाविक माऊली माऊली असा अखंड गजर करतात. अश्व फेरीनंतर येथे वारकऱ्यांचे उडीचा खेळ, फुगडी असे खेळ रंगतात. बहुतांश वेळा रिंगणाच्या वेळी पाऊस सुरू असतो, त्यामुळे रिंगणात खेळ खेळण्याचा वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित होतो. वारकरी दिंडी घेऊन आलेले असतात, ते एक एक दिंडी चोपदार पाचारण करतो खेळासाठी. टाळकरी, मृदुंग आणि वीणा, तुळशी वृंदावन घेऊन असलेल्या महिला मध्यभागी जातात. ज्ञानदेवांच्या पालखीच्या गोलाकार वारकरी आता यायला प्रारंभ झालेला आहे आणि उडीचा खेळ हा दिमागदार असा भजनाचा टाळाचा ब्रह्मानंद निर्माण करणारा उडीचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असतो. त्यानंतर विणेकरांचे रिंगण होतं
आणि महिला भगिनी ज्या तुळशी वृंदावन घेऊन फेर धरत ज्ञानोबांच्या पालखीच्या भोवती फेर धरत असतात, म्हणून स्त्री आणि पुरुष हा इथं भेद संप्रदायात नाहीये आणि तोच आनंद जो पुरुषाला आहे तो स्त्रीला प्राप्त करू। आपण जर चौफेर नजर टाकली तर महिलासुद्धा इथं भगवान परमात्म्याची संतांचे अभंग गुणानुवादाचे अभंग घात हा फुगडीचा हमामाचा खेळ या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतील। गोल रिंगण, उभे रिंगण असे रिंगणाचे प्रकार आहेत। संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका पालखी सोहळ्यात मेंढीचे रिंगण आयोजित करण्याची परंपरा आहे। सोहळ्याच्या मार्गावर असलेले मेंढपाळ भाविक आपली मेंढरे घेऊन पालखीत सहभागी होतात। ही मेंढरे रथाभोवती प्रदक्षिणा घालतात। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, तरडगाव, पुरंदवडे, खुडूस फाटा माळशिरस, ठाकूरबुवा समाधी, बाजीराव विहीर, वाखरी, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात काटेवाडी, बेलवंडी, इंदापूर, अकलूज, माळीनगर, बाजीराव विहीर, वाखरी येथे रिंगण सोहळा पार पडतो। वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात रिंगण सोहळा आणि त्याचे महत्त्व जाणून घेतलं। भेटूयात पुढील भागात एका नव्या विषयासह।